मी विजय चौधरी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नंदुरबार मोठे किराणदार किराणा दुकानदार या सगळ्यांनी आग्रहाची विनंती केली होती भारतीय जनता पार्टीकडे ती म्हणजे प्रारंभी लॉकडाऊनच्या या दरम्यान महाश जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी काही आठ ते बाराच्या दरम्यान दुकानं व्यावसायिक सुरू करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली होती प्रकारचे त्यांनी आदेश पारित केले होते आणि बारा तारखेला याच संदर्भात जसे जसे कोरोनाचे रुग्ण कमी कमी होत गेले परिस्थिती सुधारणा झाली हे लक्षात आल्यानंतर मी आणि माननीय आमदार राजेश दादा पाडवी हे बारा तारखेला महाशि जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुडू साहेब यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की पुन्हा व्यावसायिकांना सवलती आपण या ठिकाणी दिल्या पाहिजे त्यांना दुकानदारांना या ठिकाणी त्यांची दुकानं सुरू करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली पाहिजे कारण की एकाच वेळेस सकाळी आठ ते बाराचा या कालावधीमध्ये व्यवसाय सुरू झाल्यानंतर किंवा भाजीपाला असेल किराणा असेल मद्य विक्रीची दुकानं असतील हॉस्पिटल असतील मेडिकल असतील या ठिकाणी जाणाऱ्यांची गर्दी जी होती ती साधारणतः आपण उदाहरणं जर पाहिलं तर नंदुरबार शहरातली जर पाच हजार असेल तर ती एकाच वेळेस निघत होते एकाच वेळेस जात होते एकाच वेळेस त्या ठिकाणी लॉकडाऊनचं उल्लंघन देखील केलं होतं तर गर्दी होत होती आणि जर हीच हेच लोक जर यांना जर कालावधी वाढून दिला तर ते अत्यंत शांततेनं या ठिकाणी भाजीपाला असेल किराणा असेल मेडिकलवर जाऊ शकतात काही खरेदी करू शकतात या अनुषंगानं आम्ही विनंती केल्यानंतर महाश्वर जिल्हाधिकारी यांनी बारा वा, बारा वा ते चार ते सात ही कालावधीत देखील या ठिकाणी वेळ वाढवून दिली होती परंतु या दरम्यान ही वेळ वाढवून दिल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी पुन्हाच विनंती केली काही छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी या ठिकाणी विनंती केली की एकदा दुकान उघडल्यानंतर पुन्हा बारा बारा वाजेला दुकान बंद करणं पुन्हा दुकान बंद करून त्या ठिकाणी चार वाजता दुकान सुरू करण्यासाठी या ठिकाणी येणं अडचणीचं ठरतं कारण की अनेक छोटे मोठे दुकानदार त्यांच्याकडे ग्रामीण भागातील देखील त्या ठिकाणी मजूर वर्ग असतो कामगार वर्ग असतो नोकरदार पगारदार वर्ग असतो त्यांना यायला आणि जायला अडचण होती त्याच पार्श्वभूमीवर जे भाजीपाला विक्रेते आहेत त्यांना बारा वाजेनंतर घरी समजा भाजीपाला लॉरीसह ढकलून घेऊन जाणं आणि पुन्हा घरी गेल्यानंतर भाजीपाला घरात ठेवणं पावणे चार साडेतीन वाजता पुन्हा तो भाजीपाला लॉरीवर ठेवणं आणि ती लॉरी ढकलत ढकलत बाजारात आणणं हे फार मोठं अडचणीचा हा विषय होत होता या अनुषंगाने आज माशे जिल्हाधिकारी श्री राजेंद्र भारुड साहेबांना आम्ही भेटलोत त्यांना विनंती केली आपण सकाळी तर अगदी सायंकाळपर्यंत नियमित कुठल्याही प्रकारचा ब्रेक न देता व्यवसाय सुरू करण्याची आपण परवानगी द्यावी सर्वसामान्य व्यापारी दुकानदार नोकरदार यांचा या ठिकाणी आपण विचार करावा त्या अनुषंगानं महाशे जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेतली त्यांनी तत्व आता सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत पर्यंत या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्याच्या संदर्भातलं एक अनुकूलता दाखवली आहे त्याबद्दल मी महाशय जिल्हाधिकारी श्री राजेंद्र भारुड सरांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो याच अनुषंगानं दुसरं निवेदन महाशय या आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस प्रमुख श्रीमान पंडित साहेबांना आम्ही दिलं की अनेक मध्यमवर्गीय छोटे मोल मोठे मोलमजूर गरीब शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनच्या दरम्यान उल्लंघन केलं म्हणून वाहनं या ठिकाणी जप्त केलेली आहेत जप्त केलेली वाहनं त्यांना आपण तातडीनं परत करण्याच्या संदर्भातली सकारात्मक भूमिका घ्यावी याबाबत देखील महाशय पोलीस प्रमुखांनी सकारात्मक भूमिका घेण्याच्या संदर्भात या ठिकाणी अनुकूलता दाखवली आहे त्यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो महाशय जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीप्रसंगी आपल्या खासदार हिनाताई गावित आमदार राजेश दादा पाडवी यांनी देखील अशाच स्वरूपाची आग्रही विनंती या प्रसंगी केली आणि एकत्रितरित्या आम्ही त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं